पण हे पत्र आहे, हे पत्र सुभाष सांबळे यांच्या आमदारकीच्या लेटर हेडवरचं पत्र आहे. त्यांचा लेटर हेड आहे, त्यांचं नाव आहे, विधिमंडळाचा इकडे लोगो आहे आणि पत्र लिहिलेलं आहे. काय लिहिलंय पत्रामध्ये बघा बरं का, सुभाष सांबळेने पत्र काय लिहिले. 4 नोव्हेंबर 2009 जावक क्रमांक, प्रति आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख मुंबई, सप्रेम जय महाराष्ट्र, विनंती विशेष. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व आपल्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकास दोनदा आमदार होण्याचा मान मिळाला. उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने दोनदा आमदार होण्याचा मान मिळाला असा हा पठ्ठ्यालेखी सांगतोय. आणि पुढे असं सांगतात की हे मी आयुष्यात मरेपर्यंत विसरू शकणार नाही. जित आहे का इथं लिहिलंय बाबा मरेपर्यंत विसरणार नाही म्हणून म्हणलं जित आहे का बघा. आयला लयत आमचे पोलीस हसायले, जाऊ दे. पुढे असं लिहिलेलं आहे, तसेच मी मरेपर्यंत आपला कट्टर शिवसैनिक म्हणून राहील. पुढे काय लिहिलंय बघा, मी आमदार असेल किंवा नसेल, सुभाष साहेबांनी लिहितो बरं का, मी आमदार असेल किंवा नसेल तरी पण मी शिवसैनिक म्हणून मरेपर्यंत काम करेल. साहेब, हे फार महत्वाचं वाक्य आहे. पुढे काय लिहिले, साहेब एक वेळ मी आत्महत्या करेल, सुभाष साहेबांनी लिहितो, साहेब एक वेळ मी आत्महत्या करेल परंतु शिवसेना पक्ष सोडून आणि आपल्याशी गद्दारी करून कुठेच जाणार नाही, असे मी तुम्हाला अभिवचन देतो. तरी आदरणीय साहेबांनी देगलूर बिरलोली विधानसभा मतदारसंघ व मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर द्यावी, म्हणजे ह्याला सगळा सुपडा सापच करतोय पुन्हा, ह्याला जबाबदारी दिली ती. विचार करा, लेखी पत्र लिहून सांगतोय की मी आत्महत्या करेन पण कुठं जाणार नाही, मग आता काय उपयोग आहे. एका अर्थाने जर तुमचं इमान मेलं असेल तर जगून मेल्यासारखी माणसं, ज्याचं इमान शिल्लक नसतं त्याच्या जगण्याला काय अर्थ असतो.